रात्री 2 आला कि दादा देवेन जी निकले हैं दिल्ली से, उसके मैजेस्टिक निवासस्थान के रूम पर जाकर बैठो। होणं म्हणे जेवण झालं नाही पहिले, देवेनजीचं फार वैशिष्ट्य आहे, तो ती मुवमेंट येईपर्यंत ते काहीच सांगत नाही, त्यामुळे होणार जेवण राहिलं, जेवण नंतर मी मला कशाला बोलवलं आहे, मी सगळ्याकडे खेळ म्हणून बघतो। आता इतके दिवस आमचे राजाभाऊ म्हणे प्रयत्न करत होते, पण आजचा दिवस ठरला होता वरती, बरं 800 कोटी लोकांचं प्रत्येकाचं लिहिलं आहे। मग कोल्हापूरला गेल्यानंतर थोडंसं मला वाटलं अरे काय काय कसं आहे तुम्ही जरा जर पटपट पटपट पट। मग पुन्हा पुढे झाल्यानंतर जरा तो मॅच झाला। तुम्ही महसूल म्हणजे तुम्ही सुरुवातीला जर उत्तर दिलं तरी पण थोडंसं नंबर 2 तुमची पोझिशन होती फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये, ती आता थोडीशी अजित पवार आल्यामुळं किंवा छगन भुजबळ आल्यानंतर ती थोडंसं तो क्रम थोडा कमी झाला खाली आला। घरामध्ये जेव्हा एक मुलगा असतो तेव्हा त्याला भरपूर मिळतं, मग दुसरं जन्माला येतं तोपर्यंत आणखी एक मुलगी जन्माला येते तोपर्यंत पूर्वी जास्त होतं ना संख्या, किंवा आणखी त्या भावालाही झालं ह्या भावालाही झालं असं वाटत गेलं की मूळ जो एकटा असतो की ज्याला जास्त मिळतं ते विभागाला जाणारच ना, त्याचं कुठे खंत वाटते की नाही जर आपल्या। मला तर ज्या वेळेला पहिल्यांदा मंत्री केलं गेलं तेव्हा मी माझ्या मनोरा आमदार निवासामध्ये झोपलो होतो शांतपणे, पण अमित भाईंचा फोन आला रात्री 2 आला की दादा देवेनजी निकले हे दिल्ली से, उसके मॅजेस्टिक निवासस्थान के रूम पर जाकर बैठो। माझं स्वभाव आहे की प्रश्नच विचारायचा नाही कशाला भेटू, 2 मी जाऊन बसलो पेंगा काढत, मग देवेनजी आले म्हणजे मला अमित भाईंचं फोन आला होता की तुम्हाला भेटायचं म्हणून। होणं म्हणे जेवण झालं नाही पहिले, देवेनजीचं फार वैशिष्ट्य आहे, तो ती मुवमेंट येईपर्यंत ते काहीच सांगत नाही, त्यामुळे होणार जेवण राहिलं, जेवण नंतर मी मला कशाला बोलवलं आहे, मग जेवलो आम्ही। मग पण म्हणाले की उद्या शपथ घ्यायची, शपथ कसली शपथ घ्यायची, मंत्री म्हणाली शपथ घ्यायची, असं आम्ही मंत्री झालो। त्यामुळे मला काय, अच्छा मी खूप आध्यात्मिक आहे, मी सगळ्याकडे खेळ म्हणून बघतो। आता इतके दिवस आमचे राजाभाऊ म्हणे प्रयत्न करत होते, पण आजचा दिवस ठरला होता वरती, बरं 800 कोटी लोकांचं प्रत्येकाचं लिहिलं आहे, त्यामुळे आज ठरलो तर आज आलो, बरोबर काल नाही आलो उद्या नाही येणार। ओके दादा, तुम्ही आता मनानं आणि यांना पण आता पुणेकर झालात पूर्ण, निवासस्थान तर तुम्ही घेतलेलंच आहे, पण काय झालं की मला ऑल इंडिया जनरल सेक्रेटरीपर्यंत संघटनेने नेल्यामुळे इतका प्रवास, ज्या गावात जाईल त्या गावामध्ये समरस होणं, मध्येच मला सोलापूर दिलं, मध्येच मला अमरावती दिलं, मी विदिन अ फ्रॅक्शन ऑफ डे। एक तर काय आलं आहे ती ती गावं मला नवीन आहे, पुण्यामध्ये मी 82 येतो, तुमची माझी दोस्ती तेव्हापासून आहे आठव ना, विद्यार्थी परिषदेत मी 82 येतो, मग 2008 नितीनजींच्या आग्रहामुळे मी तिकीट घेतलं, तर आय वॉज रिलॅक्स हे काय 58 तालुके वगैरे मी 10 केलेले, त्यामुळे तसं मी पुणेकर झालो हे जरी खरं असलं तरी संघटनेने काहीतरी वेगळं सांगितलं तेही तितक्याच ताकदीने करू। तुम्हाला पुण्याने कोल्हापूरमध्ये फरक काय वाटतो? फरक एवढाच आहे की पुण्यातलं लाईफ हे खूप स्पीडी आहे, त्याच्यापेक्षा जास्त मुंबई आहे। बरं, माझं एक सगळ्यात भाग्य काय आहे की मी मुंबईत जन्म घेतला, बरोबर, त्यामुळे माझा स्पीड मुंबईचा आहे। अच्छा, मग कोल्हापूरला गेल्यानंतर थोडंसं मला वाटलं अरे काय काय कसं आहे तुम्ही जरा जर पटपट पटपट पट। मग पुन्हा पुढे झाल्यानंतर जरा तो मॅच झाला। बरं, हे सोडलं तर आणि हे खरंच आहे की आपल्याला खूप उद्योग कोल्हापूरसारख्या ठिकाणी न्यावे लागतील, तर मग तिथलं मायग्रेशन बंद होईल। हे पुण्याचं चांगलं आहे की इथे नोकऱ्या आणि धंद्यांचा स्कोप खूप वाढला, पण त्यामुळे तरुणाई जी विदेशाकडे जात होती आणि अगदी कामगार म्हणून पण जायला तयार होते, ती आता बऱ्यापैकी पुण्यामध्ये स्थिरावेल असं माझं मत आहे। ओके